मला माहिती आहे अण्णा, तुमचा माझ्यावर खूप जीव आहे. माझ्या डोळ्यातलं पाणी तुम्ही नाही बघू शकत, आणि म्हणूनच मी ते लपवतीये, कारण त्याने तुम्हाला होणारा त्रास मी नाही बघू शकत. आणि आता माझ्या नशिबात जे काही आहे ते मीच भोगणार आहे. कोणी माझ्या मदतीला धावून येईल ह्याची अपेक्षाच सोडली आहे मी. हा, तू काळजी करू नकोस, मी येतोय तुझ्या मदतीला, फक्त थोडी वाट पाह. स्वप्न सखा जो देईल प्रत्येक क्षणाला सहज प्रीतीचा अर्थ नवा. हॅलो, तू बोलत का नाहीये? कोण बोलतय? कोण हवंय तुम्हाला? नाही सॉरी, क्रॉस कनेक्शन लागलंय बहुतेक. भाई काय झालं? भाई भाई काय झालं? काय झालं तुला? मला सांग काय झालं. ठीक आहेस ना तू? काय झालंय? माझ्या आयुष्यात काय घडणार रे? ऍक्सिडेंट झालाय. ए यार भाई, तुला किती वेळा सांगितलंय दारू पिऊन नको गाडी चालवत जाऊ. क्राईम आहे माहितीये ना, मला नाही आवडलेलं आहे. सॉरी सॉरी डार्लिंग सॉरी. चूक झाली. पुन्हा नाही होणार. तू आलास ना आणि असं ऐक. अरे हे भाई, हाय, कोण आहे तू? आणि तू काय मला मारणार आहे? मी काही गरज आहे का? आपण सगळे तिथे सभ्य आहोत, सुशिक्षित आहोत. आहोत ना सभ्य? म्हणजे काय, हा काय सवाल आहे? आम्ही सगळे सभ्यच आहोत, पण तुम्हाला काय डाऊट आहे? नाही नाही नाही, डाऊट कसला, मला काहीच डाऊट नाही आहे. दिसतच आहे ना काही ते एकंदरीत. सो ॲज आय वॉज सेईंग की आपण जर सगळे सभ्यच आहोत तर हे मारामारी भांडणं वगैरे करायची काय गरज आहे का? शांतपणे बसून बोलूयात आणि सॉल्व्ह करूयात सगळं. काय मला सांगा, काय प्रॉब्लेम झाला? अरे तुझ्या भावाने, अरे तुरे करायची गरज नाहीये भाई. नीट बोलतोय ना तो? भाई भाई, त्यांना असं काय करतोस? त्यांना अधिकार आहे रे, इतके मोठे ते वयाने माझ्यावर. तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही बोला काय झालं. तुझ्या भावाने दारू पिऊन गाडी ठोकले बघ. मी नाही ठोकली रे. गाडी ठोकली आहे? ठीक आहे, बघूयात. चला ये भाई इकडे. हो ठीक आहे, माहिती आहे मला. मी काही नाही केलं. ठीक, तू इथे उभा रा. बघ किती ठोकले. चांगलाच डेंट पडलाय की? ते सांगतो मी. म्हणजे तुम्हाला गाडीबद्दल प्रॉब्लेम आहे ना? गाडीचा इश्यू आहे, हरकत नाही. एक काम करा, तुम्ही उद्या सकाळीच ना एका चांगल्या मेकॅनिककडे जा, सगळं काम करून घ्या गाडीचं. लय पैशाचा माझ आहे काय? अरे दादा, चिडतोस कशाला? थांब, मी तर म्हणतो सगळेच घे. एवढ्याने काय होणार आहे? ती गळ्यातली चैन पण काढ. काढ. तो
घड्याळ पण लयचा मग काढा तो पण. डार्लिंग काय करतोस तू, तू एक एक सामान मागतोय तू देत चाललाय. असं काय करतोस बाई, नुकसान झालंय ना त्यांचं, त्यांना अधिकार आहे भरपाई घेण्याचा. अरे तर नुकसान भरपाई देतोय ना पण जेवढं झालंय तेवढं. ऐक ना ऐक ना, अरे पण मी बोलतोय ना त्यांच्याशी. अरे हे लुटतायत आपल्याला, लुटताय, लूट आहे ही लूट. लुटला चल बोल काय करणार आहे तू, तू बेवडा आणि तुझा भाऊ पट्टू. चल देख काय बघतो रे, काय बघताय, बघतो काय. आमच्याकडनं जी चूक झाली त्याचा भुर्दंड भरतोय ना आम्ही. तर तुम्ही अशी काही चूक करू नका ज्याचा भुर्दंड भरणं तुम्हाला जड जाईल. हाय ना, माझ्या आईला मी कमिट केलंय, कोणावरही हात उचलणार. आणि तुम्ही असे वाटत नाही मला की जी माझी कमिटमेंट मोडायला लावा. ए तू काय आपल्याला धमकी देतो काय? अजिबात नाही. आणि काही गरज आहे का? आत्ता सॉल्व्ह केलं ना आपण सगळं, आणि इतकं शांतपणे प्रेमाने बोलून सगळं सॉल्व्ह होतं. इतकी साधी सोपी गोष्ट न समजण्या इतके मूर्ख बिंडोक अक्कल गहाण ठेवलेले वाटत नाही तुम्ही. हा भाई जे दिसता पण वाटत नाही. एनिवेज नाईस टू मीट यू भाई. हे पटकन तुमची हेअरस्टाईल कमाल आहे.